ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। या ठिकाणी आपल्या सगळ्या कारखान्याला जी जी मदत लागेल ती मदत या ठिकाणी माझ्या बँकेच्या माध्यमातून आणखी गरज आहे। परवा 50 कोटी रुपये आपण अभिजीत पाटील यांना दिले, येणाऱ्या काळामध्ये आणखी जी काय मदत लागेल ती निश्चितच या ठिकाणी करेल। पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना घशात घालण्याचा डाव पवार कुटुंबाचा आहे अशी टीका भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी पोटनिवडणूक प्रचारावेळी केली होती। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात मागील वर्षी सत्तांतर झाल्यानंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यास मुंबई जिल्हा बँकेकडून 50 कोटींचं कर्ज दिल्याचं त्यांनी काही महिन्यावर आवर्जून सांगितलं होतं आणि विठ्ठलच्या मूळी पूजनास आमदार प्रवीण दरेकर आवर्जून उपस्थित राहिले होते। मात्र आज शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना आमदार रोहित पवार यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर नाव न घेता टीका केली आणि मी प्रयत्न केला आणि पवार साहेबांमुळेच हा कारखाना सुरू झाला असे उद्गार आमदार रोहित पवार यांनी काढले। अभिजित बाबा जरा हुशार माणूस आहे, मुळे टाकायला आपण कुणाला बोलवलं होतं? दरेकर साहेबांना बोलवलं आणि आता पवार साहेबांना बोलवलंय। पण नंतरच्या इलेक्शन मध्ये या परिसरामध्ये फिरत असताना भाजपचे काही नेते सांगत होते, बोलत होते, रोहित पवार इथं प्रचारासाठी का आले? कारण का त्यांना विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा प्रायव्हेट करायचा आणि तो घेळायचा। मी तिथेही बोललो होतो, मी असं सांगितलं होतं काहीही झालं तरी हा कारखाना लोकांचा शेतकऱ्यांचा आहे आणि तो शेवटपर्यंत तो शेतकऱ्यांचाच राहणार। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।